टी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू होणार टी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू होणार नुसताच गाजावाजा चाललेला होता टी ट्वेंटी वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये चालू झाला महाराज चालू नुसता नाही झाला धमाकेदार चालू झाला त्याचं कारण एशिया कपमध्ये ज्या संघानी आउटस्टँडिंग खेळ करून विजेतेपद मिळवून दाखवलं भारताला हरवून पाकिस्तानला हरवून अफगाणिस्तानकडनं मार खाऊन आणि बांगलादेशला हरवून त्या श्रीलंकन संघाला नाबिबियाच्या संघानं पंचावन्न धावांनी पराभूत केलेलं आहे तुम्ही जे ऐकताय ते सगळं बरोबर आहे त्याचं कारण ही सत्यकथा मी तुम्हाला सांगतोय पहिल्या सामन्यामध्ये एकदम अनपेक्षित निघाला लागलेला आहे त्यामुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कपला धमाक्याची सुरुवात झालेली आहे आणि हा जो दणका नाभिबियांनी दिला आहे तो किती अडथळ्यांची शर्यत पार करून दिला आहे काय वर्णन करू त्याचं त्याचं कारण दोन आऊट पंधरा सोळा स्कोअर होता तीन आऊट पण लवकर झालेले होते सहा आऊट नव्वदीच्या घरात झालेले होते चौदा ओव्हर होऊन गेलेल्या होत्या वाटलं होतं नामिबिया संघाला कच्च्या काकडीसारखं श्रीलंका खाऊन टाकणार परंतु त्याच्यानंतर जॅन फ्रीलिंक आणि स्मिट्स या दोघांनी पार्टनरशिप केली एकशे त्रेसष्ट धावा त्यांनी संघाला उभारून दिल्या आणि तिथं खऱ्या रिकव्हरीला सुरुवात झाली ही रिकवरी नंतर बोलर्सनी घट्ट पकडून ठेवली त्याचं कारण श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखायचा प्रयत्न त्यांनी केला नाही थोडे चुकीचे फटके श्रीलंकन फलंदाजांनीसुद्धा मारले परंतु क्रेडिट या सामन्यामध्ये द्यायला पाहिजे सर्वांगीण खेळ करणाऱ्या नामिबिया संघाचं त्याचं कारण श्रीलंकन संघाला त्यांनी खूप कमी धावामध्ये रोखलं नुसतं रोखलं नाही तर ऑल आऊट केलं दहाच्या दहा बॅट्समन त्यांचे आऊट केले आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जॉन फ्रिलिंकनी परत एकदा दोन विकेट काढलेले आहेत तसं म्हणायला गेलं तर सगळ्याच बोलसला नामिबियाच्या काही ना काहीतरी यश मिळालं आणि त्यामुळे पंचावन्न धावांचा भला मोठा विजय हा नामीबिया संघाच्या हाती लागलेला आहे त्यामुळे पात्रता फेरीमध्येच हालचाल झालेली आहे आणि हे सगळं सांगताना मेलबर्नून मला अक्षरशः खुशी होती आहे कारण कुठल्याही स्पर्धेला जेव्हा अशी धमाकेदार सुरुवात होते तेव्हा त्याला फोडणी मारल्यासारखं अचानक त्याचं रूप बदलतं चमचमीत ती स्पर्धा होते आता बघा ह्याचे परिणाम पुढच्या स्पर्धेमध्ये कसे होतील कारण सगळेजण खडबडून जागे होतील टी ट्वेंटी हा असा खेळ प्रकार आहे की जिथे कुठलाही संघ कुठल्याही संघाला चांगल्या खेळाच्या चा दिवशी पराभवाचा धक्का देऊ शकतो हे आपण नुसतं बोलत होतो नामिबिया संघानं ते करून दाखवलेलं आहे म्हणून मला जास्त कौतुक वाटतंय या पार्श्वभूमीवरती भारतीय संघ ब्रिस्बेनला म्हणजे इथनं खूप लांब कोस्टच्या जवळ भारतीय संघ सराव सामना खेळणारे आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि ह्याच्यामध्ये जसप्रीत बुमराची जागा ज्यांनी घेतली आहे मोहम्मद शमी खेळ आणि त्यामुळे नवीन बॉल भारतीय संघाचा कोण टाकेल या प्रश्नाचं उत्तर शोधायचा एक शेवटचा प्रयत्न केला जाईल भारतीय संघ दोन सराव सामने खेळणारे या दोन्ही सराव सामन्यांचं जे काय म्हणतात रेकॉर्डिंग आहे हे रेकॉर्डिंग इंटरनॅशनल मॅच म्हणून केलं जाणार नाही आहे हे प्युअर सराव सामने आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त बलाबल बघणं अंदाज घेणं दोन मल्ल जसे एकमेकांना भिडतात एकमेकांच्या कानावरती फटका मारल्यासारखं का करतात आणि दोघांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतात तसा ताकदीचा अंदाज ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावरती घेतला जाणार आहे ब्रिस्बेनचे लोक तरीही खुश आहेत त्याचं कारण असं आहे की ब्रिस्बेनला मुख्य भारतीय संघाचे वर्ल्ड कपचे सामने होणार नाही आहेत त्यामुळे दुधाची तहान ताकावर अशा पद्धतीने ही तहान भागवली जाणार आहे ब्रिस्बेन वासियांसाठी गंमत बघा गेल्या ऑस्ट्रेलिया टूरमध्ये याच ब्रिस्बेनला याच गॅबा मैदानावर तर भारतीय संघाने अजरामर कसोटी विजय मिळवून दाखवलेला होता आणि त्याच्यानंतर आपण मालिका जिंकलेली होती आता मात्र सराव सामन्यांनी त्याचं समाधान होणार आहे एक गोष्ट नक्की आहे आता कुठलाही संघ कुठलाही सामना हलक्यात घेणार नाही सगळेजण अक्षरशः सतर्क नजरेने प्रत्येक सामन्याला भिडतील आणि याला कारण आहे नामिबियाचा विजय श्रीलंकेविरुद्धचा तुम्हाला कसा हा वाटला विजय नामिबिया हा संघ आपलं लक्ष तरी होतं का खोटं कशाला बोलू माझं तर एवढं लक्ष नव्हतं मला वाटलं होतं की श्रीलंका जशी आहे तशीच वेस्ट इंडिज संघ आहे हे दोन संघ पात्रता फेरीतनं खालच्या बाजूला येतील आणि गोष्ट संपेल परंतु तसा आता सांगता येत नाही कारण सगळी समीकरणं आता बदललेली आहेत आणि नामिबियानी सगळ्यांना खडबडून जागं केलेलं आहे तुम्हाला नामिबियाच्या विजयाबद्दल काय वाटतं तुम्हाला मोहम्मद शमी पुनरागमन करतोय कर, कर, करतो आहे त्याच्याबद्दल काय वाटतं मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं कारण आता मेलबर्न ॲडलेड सिडनी आणि पर्थहून मी तुमच्यासाठी टी ट्वेंटी वर्ल्ड कपची बित्तम बातमी आणणार आहे तेव्हा लवकरच परत भेटूयात पुढच्या रिपोर्टमध्ये तोपर्यंत बाय बाय